नमस्कार, मी प्रीती जांभूळकर पुन्हा एकदा नव्या व्हिडिओ मध्ये आपलं स्वागत करत आहे। आता आमच्या गावच्या विठ्ठल रुक्माई मंदिर मध्ये जाणार आहे। मंदिराचा परिसर, मंदिर आणि मंदिरातल्या मूर्त्या वगैरे असं सगळं तुम्हाला या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे। त्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे। तर आता आपण विठ्ठल रुक्माई मंदिरामध्ये चाललो आहे आणि त्या मंदिरामध्ये पोहोचल्यानंतर मी तुम्हाला मंदिराचा परिसर आणि सर्व मंदिर वगैरे छान दाखवणार आहे। तर आमच्या गावातलं विठ्ठल रुक्माईचं हे मंदिर आमच्या तालुक्यामध्ये प्रसिद्ध असं मंदिर आहे। हे मंदिर किती जुनं आहे हे मला सुद्धा माहिती नाही। आता तिथे गेल्यानंतर तिथल्या पुजाऱ्यांना वगैरे आपण विचारणार आहोत आणि मग मी तुम्हाला याची माहिती देणार आहे मंदिराची। तर असेच नवीन नवीन व्हिडिओ जर तुम्हाला बघायचं असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। आपण आता विठ्ठल रुक्माई मंदिराजवळ पोहोचलो आहे आणि मंदिराच्या गेटजवळ आपण आता पोहोचलो, परंतु गेट बंद करण्यात आलेला आहे, आतमधून लावलेला आहे इथे आणि आता आपल्याला इथून जाता नाही येणार। मित्रांनो, आज आपण आलो आहे भिवापूरच्या प्रसिद्ध विठ्ठल रुक्माई मंदिरमध्ये, जो मंदिर अतिशय पुरातन काळापासून इथे अस्तित्वात आहे। आपण बघू शकता की त्या मंदिराची बाहेरची गेट आहे। आपण आता मंदिराच्या आतमध्ये जाऊन सुद्धा बघणार आहोत की आतून मंदिर कसं आहे। आतमध्ये एंट्री केल्याबरोबर आपल्याला ही विहीर दिसते, जिथलं पाणी इथले भाविक भक्त आणि इथे येणारे सर्व लोक यूज करतात त्या विहिरीचं पाणी। हे मंदिराची देखरेख करतात हे पुजारी जे आहेत मंदिराचे, हे मंदिराची देखरेख करतात। ते आपल्याला मंदिराबद्दल थोडीशी माहिती देणार आहेत। आपण किती वर्षापासून या मंदिरामध्ये आहात? सरासरी 50 वर्ष। हो का? 52 वर्षापासून मंदिराची देखरेख, पूजाचा सगळं आपणच सांभाळता। अच्छा, काय सर नाव आहे आपलं? रामगुंड ठाकरे। अच्छा, तर इथे कशाची मूर्ती आहे? पांडुरंगाची आहे, रामाची आहे, अच्छा तिकडे गणपतीची आहे, मारुतीची आहे आणि शिवालय आहे शंकराची। साधारण लोकांची व्यवस्था होते, दरवर्षी लग्न येव होणं सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे, पाणी उपलब्ध आहे, साऱ्या गोष्टी असतात। संध्याकाळी रोज हरिपाठ होते, आमचा सत्संग होते। किती वाजता? संध्याकाळी होते 4 वाजता। अच्छा, आवाज येते इथून? हो, वरती आता पायऱ्या होत्या त्या काढल्या गेल्या, आता शिळीन जात आहे, पण आता वरती नाही जात आहे। असा मंदिर हा पंढर म्हणजे रूम आहेत का? नाही, तिकडे आहे, तिकडे आहे सगळं, तिकडे जाऊन पहा ना। हा पंढरपूरच्या शेपचा मंदिर आहे, पंढरपूरला अशी शेप असते, जितके मंडळी खाली बसू शकते तेवढीच मंडळी वरत बसू शकते। असं मंदिर भिळापूरात तर नाही बिलकुल, आणि इतक्या भिळापूर तहसीलच्या परिसरात सुद्धा असं मंदिर नाही। फलाबचे मंदिर आहेत, हे आहेत, ते आहेत, पण या सचोटीचा, या बनावटीचा आणि या भिंती ज्या वरच्या आहेत मंदिराच्या, नाही विटाच्याच आहेत, जुन्या गाजायची विटे, पतली विट, पतली। हा सागवण असेल? हा सगळं सागवण आहे। आणि अशी मूर्ती आमच्या पाण्यात अजून काही आढळली नाही। आम्ही परिसरात इकडे फिरतो का नाही, आम्ही आळंदी पंढरपूरला दरवर्षी जात असतो, गाडी मोटारने गेलो, पैदळी आळंदी पंढरपूरला 12 वर्ष गेलो आम्ही, पण अशी या चेहऱ्याची मूर्ती आम्हाला येऊन नाही दिसली। आणि बरेचले साधू लोकही म्हणत गेले का आपल्या मूर्तीसारखी मुर्गी कुठे दिसली नाही, पण सत्य गोष्ट आहे ते। धन्यवाद। आळंदी पंढरपूरला विठ्ठल रुक्माईची जी मंदिरात मूर्ती आहे त्याच चेहऱ्यावर इथं पण मूर्ती बनवण्यात आली आहे असं इथल्या पुजाऱ्यांचं म्हणणं आहे। आणि खरंच अतिशय सुंदर अशी मूर्ती इथे आपल्याला बघायला मिळते, विठ्ठल आणि रुक्माईची अतिशय सुंदर अशी मूर्ती इथे आपल्याला भिवापूरच्या विठ्ठल रुक्माई मंदिरामध्ये बघायला मिळते। आता लगेच इथे विठ्ठल मंदिरामध्ये हरिपाठाला सुरुवात होणार आहे आणि आपण ते बघणार आहोत की इथे कशी आरती होत असते रोज। जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण।
ह्या आजी वयाच्या 5व्या वर्षापासून इथे मंदिरामध्येच राहतात आणि विठ्ठल रुक्माईची पूजा अर्चा सर्व पद्धतीने ह्या करतात. इथेच सर्व त्यांचं आहे. आज त्यांची वय 45-50 पर्यंत गेली आहे. आणि सावळ्या विठ्ठला तुझे रे मला वेड हे लागले, ह्या ओळी यांना बघून मला आठवल्या. कारण एवढी सेवा करतात ते विठ्ठल रुक्माईची की खूपच जास्त, म्हणजे त्या इतक्या मग्न होत्या कामामध्ये की त्यांना बाकी कशाचंच भान नव्हतं की इथे कोण आलं कोण गेलं. आणि हे मंदिराच्या विठ्ठल रुक्माईच्या मूर्तीच्या उजव्या बाजूला ज्ञानेश्वर माऊलींची मूर्ती आहे इथे बाजूला. आणि विठ्ठल रुक्माईच्या मूर्तीच्या डाव्या बाजूला प्रभू श्रीराम लक्ष्मण आणि सीता माऊली यांची आपल्याला मूर्ती बघायला मिळते. अतिशय सुंदर अशा मूर्त्या इथे ठेवलेल्या आहेत, खूपच सुंदर आहेत. आणि त्याच्या बाजूलाच हनुमानजीची सुद्धा एक छोटीशी मूर्ती इथे ठेवली आहे. तर खूप छान वाटते इथे मंदिरामध्ये आल्यानंतर आपल्याला. आपण आता विठ्ठल रुक्माई मंदिराच्याच परिसरामध्ये आहोत आणि इथे बाजूलाच गणेशजीचं मंदिर, इथे आपण बघणार आहोत गणेशजीचं मंदिर आतमधून कसं आहे ते. इथे मंदिर परिसरातच थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला गणेशजीची एक मोठी मूर्ती बघायला मिळते. अतिशय सुंदर मूर्ती आहे. इथे शंकरजीचं सुद्धा मंदिर आहे. इथे शंकरजीची इथे पिंड आहे, आपण बघू शकतो ह्या मंदिरामध्ये. इथे आतमध्ये शंकरजीची पिंड आहे इथे स्थापन केलेली मंदिराच्या आतमध्ये आपण बघू शकता. मंदिराच्या आतमध्ये आपण शंकरजीची पिंड बघू शकतो. इथे त्यांचा अभिषेक होत असते. इथे हनुमानजी गणेशजी यांच्या पण मूर्त्या इथे आहेत, आपण बघू शकतो. इथे गाभाऱ्यामध्ये अतिशय थंड असं वाटत आहे आपल्याच्या मंदिराच्या परिसरामध्येच. इथे छोटस हनुमानजीचं सुद्धा मंदिर आहे, आपण बघू शकतो. इथे सुद्धा लोक पूजा करायला येतात. या मंदिरात अजूनही आरती भजन वगैरे होत असते, हरिपाठ वगैरे होत असते इथे मंदिरामध्ये. बरेच भाविक भक्त सायंकाळच्या वेळेला इथे येतात आणि मंदिरामध्ये दर्शन घेतात आणि हरिपाठ वगैरे इथे करतात. आनंदीवरून आणला आहे. अरे वा छान छान. त्याची पूजा करणं, अर्चा करणं, नमस्कार करणं, प्रदक्षिणा. मंदिराच्या परिसरात हे अंजन वृक्षाचं एक झाड आहे, याची पूजासुद्धा मंदिरामध्ये येणारे सगळे भाविक करत असतात. मंदिराच्या परिसरात अनेक वृक्ष आहेत, याच्यापैकी एक हा पिंपळ वृक्ष आहे आणि या वृक्षाचीसुद्धा पूजा इथले भाविक करत असतात. आमच्या भिवापूरचा विठ्ठल रुक्माई मंदिर आपल्याला कसा वाटला? मंदिराचा भाग, मंदिरातील मूर्त्या, मंदिराचा परिसर, हे सर्व आपल्याला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि आमच्या गावातलं प्रसिद्ध विठ्ठल रुक्माई मंदिर आपण सर्वांनी बघितलं, त्याबद्दल धन्यवाद.